महाराष्ट्र राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनेनुसार ठाण्यातील वाघळ इस्टेटमधील संत निरंकारी सत्संग भवनमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे संत निरंकारी मिशन सामाजिक उपक्रम राबवण्यात ही अग्रसर आहे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने राज्यासह विदेशात टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिरे स्वच्छता अभियान वृक्षरोपण सामूहिक विवाह या कार्यक्रमात संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येतात यानुसार वागळी स्टेटमध्ये या, स्टेट या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तब्बल एकशे एक्कावन्न निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले विशेष म्हणजे रक्तदान करण्यासाठी तरुणाईची गर्दी पाहायला मिळाली या शिबिराला माजी नगरसेवक एकनाथ भोईर संयोजक श्रीधर पाटील सेवादळ क्षेत्रीय संचालक ललित दळवी अमोल सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या भव्य रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी ब्लड बँकेने केले यावेळी संयोजक सुभाष भोसले यांनी रक्त माणसांच्या नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे नाल्यांमध्ये नव्हे हा बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी दिलेला आदर्श समोर ठेवत भक्तगण यास रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान करत असल्याचे सांगितले संत निरंकारी मिशनच्या वतीने आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा आयोजित आणि शासन मान्य आलेल्या एक आदेशानुसार भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन आज संत निरंकारी सत्संग भवन वाघळी स्टेट इथे करण्यात आलेले आहे औचित्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा सा वाढदिवस सुद्धा आहे आज आणि दुसरी गोष्ट या रक्तदान शिबिरला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय ठाण्यामधून मोलोंमधून इतर ठिकाणमधून सुद्धा आलेले भरपूर असे संत महात्मा आहेत ज्यांनी आपलं भरपूर मोठं योगदान दिलेलं आहे आणि सुद्धा देत आहेत